हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू पीडी लाइफ साइंस एकेडमी फॉर द हैप्पी लर्निंग। नाउ टुडेज टॉपिक इज हाउ टू स्टडी इफेक्टिवली एंड ओवरकम द फियर ऑफ एग्जाम। परीक्षेची भीती कशी दूर करायची। आजचा व्हिडिओ हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांची एग्जाम काही दिवसांवरच आली आहे, परंतु म्हणावा तसा अभ्यास होत नाही। यामागे बरीचशी कारणे असतील, जसं की लो कॉन्सन्ट्रेशन, नो सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, रिमेंबरिंग प्रॉब्लेम, लेझीनेस, टेन्शन, फिअर ऑफ एग्जाम, नो टेन्शन। आता गमतीचा विषय, टेन्शन न येणं हे सुद्धा एक टेन्शनचं कारण असू शकतं। ॲडिक्शन ऑफ मोबाईल और सोशल मीडिया, ओव्हर कॉन्फिडन्स, लो कॉन्फिडन्स अँड निगेटिव्हिटी, दीज आर सम ऑब्स्टॅकल्स इन डुईंग इफेक्टिव्ह स्टडी। तुम्ही तुमचा वेळ अभ्यासासाठी देता, इतरांना तुम्ही अभ्यास करतानाही दिसता, परंतु सत्य परिस्थिती तुम्हाला माहिती असते। या अभ्यासातून जे आउटपुट यायला हवे ते येत नाही, आणि हे गिल्ट तुम्ही तुमच्या मनातच ठेवता। यातून साध्य तर काहीच होत नाही, फ्रस्ट्रेशन येते, वडीलधाऱ्या लोकांचा ओरडा खावा लागतो, कोणालाही तोंड दाखवण्याची लाज वाटू लागते। या सर्व गोष्टी जर आपणाला वेळीच रोखायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, पालकांना शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा। आपण एक एक मुद्दा बारकाईने पाहू। लो कॉन्सन्ट्रेशन, नो सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, रिमेंबरिंग प्रॉब्लेम, लेझीनेस, टेन्शन अँड फिअर ऑफ एक्झाम्स ऑर मार्क्स, दीज आर सिक्स पॉइंट्स आर क्वाईट को रिलेटेड विथ इच अदर। हे सर्व मुद्दे समजून घेण्यासाठी मी एक छोटेसे उदाहरण तुम्हाला सांगते। तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एखादी फिल्म किंवा मूवी पाहिली असेलच। परीक्षा जवळ आलेली असूनही काही जण अजूनही फिल्म्स पाहत असतील। आता ही मूवी पाहताना तुम्ही कधी असे प्रॉब्लेम फेस केले आहेत का की तुमचे मूवीवर कॉन्सन्ट्रेशनच होत नाहीये, तुम्हाला मूवीची स्टोरी समजतच नाहीये, फिल्म पाहिली परंतु स्टोरी लक्षातच राहिली नाही, किंवा फिल्म पाहता पाहता झोपच लागून गेली, फिल्म पाहण्याचा कंटाळाच आला, फिल्म पाहायला बसताना खूप टेन्शन आले, किंवा फिल्म पाहण्याची त्याची स्टोरी लक्षात राहील की नाही, ती स्टोरी दुसऱ्यांना सांगता येईल की नाही, फिल्मचा शेवट नक्की काय झाला हे लक्षात राहील की नाही, या विचारांनी कधी घाबरगुंडी उडाली आहे का तुमची? कधीच नाही। अगदी ठामपणे तुम्ही हेच उत्तर द्याल जे अपेक्षितच आहे। परंतु याच सर्व गोष्टी अभ्यास करताना कुठून येतात, त्यामागे कोणते रीझन्स आहेत, हेच आपल्याला पाहायचे आहेत। मुळात एखादी मूवी पाहताना तुम्ही आधी त्या मूवीचा ट्रेलर पाहता, त्यामुळे तुम्हाला त्या मूवीचा विषय समजतो, नक्की मूवी ही कशावर आहे त्यातील शक्यता कळतात, तर काही प्रमाणात तुमच्यात क्युरिओसिटी निर्माण होते की नक्की काय होणार, पुढे नक्की काय होणार, ही उत्सुकता एवढी वाढलेली असते की तुमच्यात आणि मूवीच्या मध्ये एका सेकंदासाठीही कोणी आलेलं तुम्हाला चालत नाही। असे का? तुमचे फुल कॉन्सन्ट्रेशन असते, प्रचंड क्युरिओसिटी असते, तुम्ही त्या मूवीचा एक भाग बनलेला असता, ते कॅरेक्टर अनुभवत असता, त्यात रंगून जाता, तेव्हा इतर कोणताही विचार तुमच्या डोक्यात फिरकत नाही। मूवीची ही स्टोरी तुम्ही जशीच्या तशी केव्हाही कधीही सांगू शकत असाल। एखादी मूवी 3 तासासाठी एका जागी बसून फुल कॉन्सन्ट्रेशनने विथ इंटरेस्टने ऐकत असाल तर तुम्ही प्रचंड हुशार आहात हे लक्षात घ्या। हो, तुम्ही प्रचंड हुशार आहात हे लक्षात घ्या। फक्त आपल्याला ही हुशारी आपल्या अभ्यासाकडे डायव्हर्ट करायची आहे। ती कशी ते आपण पाहू। त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रिपरेटरी फेज।
थोडक्यात पूर्वतयारी. एखादी मूवी पाहण्यासाठी आपण त्या मूवीचा ट्रेलर पाहिलेला असतो. मूवीचा विषय कोणता, तो कशावर आधारित आहे व नक्की पुढे काय होणार या गोष्टी जाणून घेतलेल्या असतात. त्याचप्रमाणे अभ्यास करतानाही एखादा टॉपिक किंवा चॅप्टरचा अभ्यास करण्यापूर्वी तो चॅप्टर कशासाठी आहे, त्यातील कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, नक्की कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे, आपल्या लाईफमध्ये त्याचा काय स्थान आहे, ते मेकॅनिझम नक्की आपल्या शरीरात कसे होते किंवा त्या गोष्टीचे ॲप्लिकेशन आपल्या आयुष्यात कसे व कुठे होऊ शकते या गोष्टी जाणून घ्यायच्या. त्यासाठी मूवीच्या ट्रेलरचा जो रोल आहे तोच रोल कोणत्याही चॅप्टरच्या खाली असलेल्या क्वेश्चन बँकचा आहे. तेव्हा चॅप्टरचे रीडिंग करण्यापूर्वी त्या चॅप्टरच्या खाली दिलेले सर्व क्वेश्चन रीड करणे आवश्यक आहे. यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. नक्की चॅप्टरचा विषय काय आहे, टॉपिक ऑफ चॅप्टर तो कशावर आधारित आहे, बेस ऑफ चॅप्टर त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, इन्क्लुडेड पॉइंट समजतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट्स, महत्त्वाचे मुद्दे कोणते जे एक्झाममध्ये क्वेश्चनच्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात. या सर्व गोष्टी जर आधीच तुम्हाला माहिती असतील तर तुमचे चॅप्टरचे अंडरस्टँडिंग चांगले होईल, तसेच कॉन्सन्ट्रेशन ही मेंटेन होईल. कारण लो कॉन्सन्ट्रेशन आणि नो अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट या दोन्ही गोष्टी, मूळतः विषय कोणता आहे, त्यात साधारणतः कशाचा समावेश होतो व महत्त्वाचे मुद्दे कोणते हे समजले नसल्याने घडते. तेव्हा ज्या प्रकारे मूवी पाहण्याआधी त्या मूवीचा ट्रेलर पाहता, त्याचप्रमाणे चॅप्टर वाचण्याआधी त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन वाचून घ्या. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे क्रिएट एन्व्हायरमेंट, म्हणजे थोडक्यात वातावरण निर्मिती. अभ्यास करण्यासाठी वातावरण निर्मिती करायची. मूवी पाहतानाही आपण ज्या गोष्टी आपल्याला लागतील त्या घेऊन बसतो, त्याप्रमाणे अभ्यास करतानाही आवश्यक गोष्टी घेऊन बसायचे, जसं की नोटबुक, पेन, पेन्सिल, टेक्स्टबुक, रफ नोटबुक, ड्रॉइंग बुक, एटसेट्रा. अभ्यास करण्यापूर्वी फ्रेश होऊन काहीतरी खाऊन पाणी पिऊन बसावे. अभ्यासाचा कंटाळा आला असेल त्यावेळेस मुळीच अभ्यास करायचा नाही, एक फेरफटका मारून येऊ शकता, फ्रेश होऊ शकता, एखादं मोटिवेशनल सॉन्ग ऐकू शकता आणि लगेच नंतर तुम्ही अभ्यासाला बसू शकता. अभ्यास करताना शक्यतो टेबल आणि चेअरचा वापर करावा, त्यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो. तेव्हा नैसर्गिकरित्या तुमच्यात फ्रेशनेस, अलर्टनेस येतो, ब्रेन ॲक्टिव्ह स्टेटला जाते. आपल्या अभ्यासाच्या टेबलवर अभ्यासाच्या साहित्या व्यतिरिक्त इतर वस्तू नसाव्यात, जसे की मोबाईल, लॅपटॉप, कॉमिक्स, गेम्स किंवा खाण्याचे पदार्थ. मूवी पाहताना तुम्हाला डिस्टर्ब केलेले चालत नाही. त्या दरम्यान जर कोणी तुम्हाला काही काम सांगितले तर तुम्ही अगदी ठामपणे नकार देता. त्याचप्रमाणे आपल्या अभ्यासाची वेळ घरातील सर्वांना सांगावी. त्या दरम्यान कमीत कमी डिस्टर्बन्स येईल हे पाहायचे. या ठिकाणी पॉवर ऑफ नो समजून घेण्याची आवश्यकता आहे. जो नकार तुम्ही मूवी पाहताना देता तोच नकार तुम्ही अभ्यास करताना द्या. तुम्ही अभ्यास करताना तुमचे फ्रेंड्स आले, रिलेटिव्ह आले, टीव्हीवर एखादा प्रोग्राम सुरू झाला, एखादे फंक्शन असेल, तर तेवढ्याच ठामपणे त्यांना नकार द्या. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे रिअल स्टडी टाइम. आता ऍक्च्युअली आतापर्यंत आपण पूर्व तयारी केली,
कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे, वातावरण निर्मिती झाली आणि आता ऍक्च्युअली अभ्यास कसा करायचा, रिअल स्टडी टाइम. मूवी पाहताना जे फुल कॉन्सन्ट्रेशन असते तेच कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करताना मेंटेन करायचे असेल तर त्यासाठी काही उपाय आहेत. आपले लक्ष अभ्यासात राहण्यासाठी आपण प्रिपरेटरी फेज पाहिलीच, परंतु त्याच्या जोडीला अजून काही गोष्टी करणे गरजेचं आहे. जसं की रीडिंग मेथड, वाचताना एक एक ओळ बोट किंवा पेन्सिल फिरवून वाचावी, ज्यामुळे आपले लक्ष पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही आणि त्यातही जी माहिती नवीन आहे, महत्त्वाची आहे, त्याला अधोरेखित करायचे, म्हणजेच अंडरलाईन करायचे. क्वेश्चनचे रीडिंग आधीच केल्यामुळे आपल्याला ट्रिपल बेनिफिट मिळतो. एकतर विषय समजतो, महत्त्वाचे मुद्दे समजतात, एक्झामच्या दृष्टीने कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे समजलेले असते. आता वेळ येते ती स्मार्ट ट्रिक्सची. यामध्ये आपण केलेला अभ्यास कमीत कमी वेळेत इफेक्टिवली आपल्या लक्षात राहण्यासाठी काही स्मार्ट ट्रिक्सचा वापर करायचा. यामध्ये फ्लो चार्ट्सचा वापर तुम्ही करू शकता, निमॉनिक्सचा वापर करू शकता, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करू शकता. फॉर एक्झाम्पल, डायग्रॅम काढल्या की त्याचे लेबल्स लिहिताना पुढे ब्रॅकेटमध्ये त्याचे फंक्शन लिहू शकता, तसेच त्याचे की कॅरेक्टर्स लिहू शकता. या सर्व गोष्टीमुळे रिव्हिजन करताना तुमचा टाइम सेव होणार आहे, तसेच स्टडी इफेक्टिव्हली होणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हा स्टडी एक्झाम ओरिएंटेड स्टडी होईल. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे रिव्हिजन. आपण जे वाचलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे, तो रिपीटेड मोडमध्ये करणं महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की एखादा टॉपिक किंवा चॅप्टर वाचताना तो लक्षात राहतो, तो समजलेला असतो, परंतु नंतर काही दिवसानंतर वाचायला घेतलं किंवा एक्झाममध्ये त्याच्यावर एखादा क्वेश्चन आला तर तो लिहिता येत नाही. असं का होतं? किंवा नंतर तो टॉपिक समजत नाही, शिकताना तो समजलेला असतो किंवा अभ्यास करताना तो समजलेला असतो. याला एकच कारण असतं की आपण जी गोष्ट केलेली आहे ती वारंवार जर केली नाही, त्याचे रिपिटेशन जर घेतले नाही, तर काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी सांगते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सर्वच जण प्रत्येक क्षणाला श्वास घेतो, श्वास सोडतो. याला कोणी एक्सेप्शनल किंवा अपवाद आहे का की एखादा श्वास घेतला की पुन्हा श्वास घेतच नाही किंवा श्वास सोडतच नाही? या गोष्टीचा कंटाळा करणारा कोणी प्राणी आहे का? किंवा आज सकाळी जेवण केले म्हणून आता परत दुपारी संध्याकाळी कशाला खायचे किंवा कशाला जेवण करायचे? एकदा जेवण केले मग जेवणच करायला नको असे कोणी म्हणते का? अजिबात नाही. श्वास घेणे, वेळेवर जेवण करणे हे जेवढे आपल्यासाठी गरजेचे आहे तेवढेच सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि उजळणे, स्टडी अँड रिव्हिजन, या गोष्टी, या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही जर वारंवार श्वास घेता, सोडता, वेळोवेळी जेवण करता, तर अभ्यास करताना केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन अभ्यास करताना केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करणंही मस्ट आहे. नाहीतर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की वाचताना टॉपिक समजतो पण नंतर लक्षात राहत नाही. रिव्हिजन केल्यामुळे हा प्रॉब्लेम दूर होईल, तसेच एक्झामचे येणारे टेन्शन तुम्हाला येणार नाही. टेन्शन येणे चांगले आहे, त्यामुळे तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने कोणतीही गोष्ट पूर्ण करता, एक ध्यास धरता, परंतु हे टेन्शन अति होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. कारण ओव्हर टेन्शनमध्येही तुमचे लक्षही लागणार नाही, स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो व त्यातून काहीच साध्य होणार नाही. तेव्हा सांगितलेल्या पद्धतीने, सूचनांची सांगितलेल्या
पद्धतीने अभ्यास करा, सूचना फॉलो करा व रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास करा आणि भरपूर स्कोरिंग करा. अजूनही काही गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा व कसा वाटला हे कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना, विद्यार्थ्यांना व पालकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. पुढील व्हिडिओ हा विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठीही महत्त्वाचा आहे, तेव्हा तो पाहायला विसरू नका आणि त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तोपर्यंत बी हॅपी, स्टे हेल्दी विथ पीडी लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. Wish you all the best.